आपल्या शिर्डी लोकसभेचा निष्कलंक खासदार म्हणून सदाशिवजी लोखंडे यांना पुन्हा विजयी करणं हे आपल्या प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटण दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. लोखंडे साहेबांनी गेल्या 5 वर्षात जे काम केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, आपल्याला आपल्या कामांचा लोखाजोखा द्यायचा असतो. मला वाटतं की साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केलेली आहे ती कामं मी आपल्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे खासदारांना 5 वर्षामध्ये 25 कोटीचा निधी खर्च करावा लागतो आणि मला सांगायला खूप आनंद होतो 25 कोटी त्यांनी खर्च तर केलात, पण त्यासोबतच जे आपले मागील खासदार होते ज्यांना त्यांचा निधी पूर्ण खर्च करता आला नव्हता ते 1.5 कोटीसुद्धा खासदार साहेबांनी खर्च केले, त्यामुळे एकूण 26.5 कोटी हे त्यांनी खर्च केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये निळवंडे हा गेल्या 48 वर्ष जो पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न रखडलेला होता, गेल्या 5 वर्षामध्ये याच्यामागे अत्यंत त्याचा पाठपुरावा करून आंदोलनं उभी करून त्याच्यामागे जे काय करता येऊ शकतं हे करून साहेबांनी, जसं आपल्या सगळ्यांनी पाहिलं की यूट्यूब फेसबुकवर पाहिलं असेल की गडकरी साहेबांनी संसदेमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की निळवंडे हे बंदिस्त कालवे नाही तर ओपन कालवेच होणार आणि लवकरात लवकर हा पूर्ण प्रकल्प पूर्ण केला जाईल असं त्यांनी त्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून 2232 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की मला खूप आनंदाने सांगावं लागतं की निळवंडे जे 182 गावं आहेत जे पाण्यापासून वंचित आहेत त्यांना लवकरच याच्यामार्फत पाणी मिळणार आहे आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे कृषी प्रोड्युसर कंपन्या, 8 कृषी प्रोड्युसर कंपन्यांची जी स्थापना आहे ही आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि ते करत असताना की या कृषी प्रोड्युसर कंपन्यांची एक विशेष बाब अशी आहे की भारतामध्ये फक्त 3 खासदारांकडे म्हणजे 550 पैकी फक्त 3 खासदारांच्या मतदारसंघामध्ये या कृषी प्रोड्युसर कंपन्या आल्या. एक म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये 8, त्याच्यानंतर राधामोहन सिंग जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये बिहारमध्ये 8 आणि 8 हे आपल्या शिर्डी महाराष्ट्रामधल्या शिर्डीमध्ये 8 कृषी प्रोड्युसर कंपन्या. आता या कृषी प्रोड्युसर कंपन्यांची खासियत अशी आहे की या कृषी प्रोड्युसर कंपन्यांचं पालकत्व जे आहे हे भारत सरकारने घेतलं आहे, म्हणजे या कृषी प्रोड्युसर कंपन्यांना लागणारी जी काय मदत आहे आर्थिक असेल त्यांना काही मार्गदर्शन असेल किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट करत असेल तर की सगळी मदत ही भारत सरकारतर्फे केली जाणार आहे आणि या महिला पूर्णपणे महिलांच्या मालकीच्या असणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकल्याणासाठी चालवलेल्या कंपन्या असणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये जसं संघटन असतं तसंच संघटन या कंपन्यांमध्ये असणार आहे, पण प्रोफेशनल कंपन्यांसारखं प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये जे प्रोफेशनलिझम असतं तसंसुद्धा या कंपन्या एखाद्या प्रोफेशनल माणसांकडनं तज्ज्ञ माणसांकडनं चालवल्या जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं की शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, जास्तीत जास्त हमीभाव याच्यामार्फत मिळणार आहे. शेतीमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे वेअरहाऊस सेट कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस हे याच्यामार्फत डेव्हलप केलं जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना जो भाव मिळत नाही आहे तो भाव कसा मिळून देता येईल. आपण पाहतो की शेतकरी हा एखादा कांदा असेल किंवा 5 रुपयाला विकतो पण तेच जेव्हा बाजारमध्ये जातं तेव्हा त्याची किंमत 30 ते 50 रुपये होते. म्हणजे शेतात मेहनत करणारा शेतकरी असतो, घाम गाळणारा शेतकरी असतो, रक्त आटवणारा शेतकरी असतो, पण त्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. त्याच्यामुळे भारत सरकारने असं केलं आहे की शेतकरी जे पिकवतो या कंपन्यांमार्फत भारतातल्या जेवढ्या मोठ्या बाजारपेठा असेल म्हणजे त्या हैदराबादमध्ये असू द्या, दिल्लीमध्ये असू द्या, बँगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे, तर या सगळ्या बाजारपेठांशी जोडण्याचं काम या कृषी प्रोड्युसर कंपन्यांमार्फत केलं जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा भाव मिळेल, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यामार्फत होणार आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे क्रांतिकारक पाऊल आहे, हे मोठं पायलट प्रोजेक्ट आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पासपोर्ट कार्यालय. मला वाटतं की पासपोर्ट कार्यालय ग्रामीण भागातलं पहिलं पासपोर्ट कार्यालय श्रीरामपूर इथं झालेलं आहे, त्याच्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, पण त्यासोबतच मला वाटतं की जेव्हा एखादं पासपोर्ट कार्यालयासारखी एखादी मोठी आस्थापना आपल्या शहरात येते त्यामुळे त्या शहरात एक वैभवही वाढतं, कारण त्या शहराला एक लँडमार्क मिळतो की एक केंद्रबिंदू मिळतो की या शहरामध्ये पासपोर्ट ऑफिससुद्धा आहे. मला वाटतं की याच्यामुळे आपल्या या भागातला विकास होण्यामध्ये आणखी त्याला गती मिळेल, चालना मिळेल, लोकांचे पैसे आणि काळ तर वाचेलच, पण त्यासोबतच प्रगतीच्या दिशेने विकासाच्या दिशेने आपलं पाऊल एक वाढलेलं असेल. त्याच्यासोबतच एक
वेगळा अनुभव अभिनव असा प्रयोग आपण केलेला आहे, म्हणजे साईकेवनन मेडिकल फाउंडेशन याच्यामार्फत आपण कॉमन मेडिकल फॅसिलिटी सेंटर जे आहे श्रीरामपूर श्रीरामपूरमधील बेलापूर येथे आपण करतो आहे. मला वाटतं की हा भारतातला एक युनिक प्रोजेक्ट आहे. खूप वेळा असं आपण पाहतो की रुग्ण जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा जो उपचाराचा खर्च आहे हा खूप जास्त आहे, आणि अचानक आजारपण उद्भवल्यामुळे खूप लोकांचे त्याचं नियोजन केलेलं नसतं त्या गोष्टीचं. तर मला वाटतं की साई खेमन मेडिकल फाउंडेशन हे रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी तर असणारच आहे, म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कुठली फॅसिलिटी मिळेल, कुठं ऑपरेशन होईल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल, हे मार्गदर्शन तर तुम्हाला मिळेल त्या संस्थेमार्फत. आणि त्यासोबतच भारतामध्ये खूप साऱ्या स्कीम्स असतात, जसं पंतप्रधान हेल्थ योजना आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्री सहायता योजना आहे, त्याच्यानंतर देशभरामध्ये खूप साऱ्या एन जी ओज आहे, सेवाभावी संस्था आहे, जे रुग्णांना 500 रुपयापासून ते 50,000 मदत करतात. त्याच्यामुळे एखादा रुग्ण जर आला तर त्याला मार्गदर्शनासोबतच जी काय आर्थिक मदत त्याला हवी आहे आणि त्याच्यासाठी जी सरकारी पेपरांची किंवा कागदांची पूर्तता करायची त्यासाठी त्याला सहायता दिली जाणार आहे. पण हे झाल्यानंतर समजा त्याला आर्थिक मदत कमी होत असेल तर या वेगळ्या सेवाभावी संस्थांना त्या रुग्णांशी डायरेक्ट जोडू दिलं जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना जो आर्थिक भार सहन करावा लागतो तो त्या काही प्रमाणात आपण कमी करू शकतो. आणि यासोबतच आपण जेनरिक मेडिसिन्स नावाची जी गोष्ट आहे की ट्रीटमेंट कॉस्ट ही 30-40% कॉस्ट ही असते मेडिसिन्सची, ब्रँडेड मेडिसिन्सची. जर ब्रँडेड मेडिसिन्सची कॉस्ट जर आपण केली जेनरिक मेडिसिन जे त्याच क्वालिटीचे असतात आणि पण खर्च कमी असतो किंवा त्यांची किंमत कमी असते, सो त्या जर आपण दिल्या उपलब्ध करून तर आपल्याला ज्या ट्रीटमेंटवर कॉस्ट लागते ती 30-40% कमी होऊ शकते. म्हणजे समजा एखादा रुग्ण ॲडमिट केला त्याला 10,000 रुपये खर्च असेल तर जेनरिक मेडिसिनने ती कॉस्ट 5-6,000 येऊ शकते. मला वाटतं की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2 किंवा 3 आपण हे जेनरिक मेडिकल स्टोर चालू करण्याचं सुद्धा प्रयत्नाने सुरू केलेलं आहे काम, आणि लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये आपली त्याची शाखा दिसते. येणाऱ्या 29 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीला मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की धनुष्यमानासमोरील बटन दाबून लोखंडे साहेबांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचे हात भक्कम करा. जय हिंद. आपल्या शिर्डी लोकसभेचा निष्कलंक खासदार म्हणून सदाशिवजी लोखंडे यांना पुन्हा विजयी करणं हे आपल्या प्रत्येकाचं परमकर्तव्य आहे. चला तर मग धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदाशिवजी लोखंडे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.